महापालिका प्रशासनाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन न केल्याने शहरात अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. यासाठी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त जबाबदार असताना केवळ सवंग प्रसिद्धीसाठी विरोधकांनी आयुक्तांऐवजी पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांना घेराव घालण्याचा केविलवाणा प्रयत्न शुक्रवारी केला. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हस्तक्षेप करून विरोधकांची बोलती बंद केली. पनवेल शहरात सध्या अनेक भागात पाणी पुरवठा कमी होत आहे. प्रशासनाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले नाही. ज्या भागात नळाने पाणी पुरवठा केला त्याच भागात पाण्याचे टँकर पाठवले. पाणी न आलेल्या भागात टँकर न आल्याने गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी विरोधकांनी पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांना घेराव घालून आपले अज्ञान दाखवून दिले. पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांनी आपण पाण्यासाठी काय प्रयत्न केले याची माहिती विरोधकांना दिली. नवी मुंबई पालिका व जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी कसे मिळवत आहोत पण प्रशासन त्याला धीम्या गतीने साथ देत असल्याने अडथळा निर्माण होत असल्याची माहिती दिली. यासाठी आपण सर्वांनी आयुक्तांना जाब विचारायला हवा असे सांगताच विरोधकांनी विरोध करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्या सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी चोख उत्तर दिल्याने विरोधकांनी काढता पाय घेतला.